नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा. मला ट्रेकर्सच्या सातारा येथील एकूण 7 गड किल्ले करण्याची रचना आम्ही सर्वांनी केली. या रचनेमध्ये महेश तावरे त्याचप्रमाणे प्रकाश पाटील यांनी ट्रेकची आखणी केली. महेशचे मित्र श्री दीपक कदम यांच्याकडे निवासाची व्यवस्था त्याचप्रमाणे क्रुझर वाहन नक्की झाले. मालिकेत एकूण 7 गड काढणे होते. वैराटगड, कल्याणगड, संतोषगड, वारूगड, महिमानगड, वर्धनगड, अजिंक्यगड, तसेच 12 मोठ्यांची विहीर. आम्ही ही रचना 17 फेब्रुवारी 2023 ते 19 फेब्रुवारी 2023 या दिवसांसाठी आखली. त्याप्रमाणे आमचा प्रवास नक्की झाला. आजच्या या ट्रेकमध्ये मल्हार ट्रेकर्सचे प्रकाश, दिलीप बन्सल, सुनील किरपण, महेश तावरे, महेश भोजने, संजय भालेराव, दिनकरजी, सुधाकरजी असे सोबत होते. त्याचप्रमाणे वाहनचालक संदेश हे आपले वाहन घेऊन व्यवस्थेमध्ये होते. 2 दिवसांचा मल्हारचा हा दुसराच ट्रेक होता. याआधी आम्ही AMK ट्रेक केला होता. आम्ही सर्व मित्र आनंदात होतो. आम्ही पहाटेच वैराटगडच्या पायथ्याशी पोहोचलो. गुगल बाबाच्या मदतीने तसेच यूट्यूब व अन्य ब्लॉगच्या मदतीने माहितीच्या आधारे आपल्याला एखादे ठिकाण शोधणे हे अगदी सोपे झाले आहे. आपल्यासोबत अनुभवी महेश तावरे, महेश भोजने, सुधाकरजी, दिनकरजी तसेच सुनीलजी आणि दिलीपजी असल्यामुळे या गडांच्या वाटा शोधणे हे सोपे होते. आज आपण महिमानगड हा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत. महिमानगड हा सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात मोडणारा किल्ला आहे. या परिसरात किल्ले हे मुख्य डोंगर रांगेपासून अलग असल्याने डोंगरावर विराजमान झालेले आहेत. सातारा पंढरपूर रस्त्यावर महिमानगड गाव आहे. गावाच्या मागे मुख्य डोंगरापासून अलग असलेल्या डोंगरावर महिमानगड किल्ला त्याच्या ताशीव कातळ कड्यांमुळे लक्ष वेधून घेतो. स्वतःचे वाहन असल्यास आपण एका दिवसातच महिमानगडासोबतच माण तालुक्यातील वर्धनगड, शिखर शिंगणापूर आणि गोंदवळे महाराजाचं मंदिर पाहता येते. महिमानगडाचा इतिहास आपण थोडक्यात पाहून घेऊ. हा किल्ला फार जुना आहे. राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, इस्लामी राजवटीत मान देश ज्यांना आदिलशाह आणि मुघल यांच्याकडून वतन मिळाले होते ते माण म्हणजेच मान, माण देशावर राज्य करणारे माने असा माण, महिमान आणि माने यांचा संबंध आहे. महेश, महिपती, महादेव यांचा माण या राष्ट्रकूट राज्यांची कीर्ती म्हणजेच महिमा महान आहे असा तो मान्य महानगड. देवगिरीचे यादव काळामध्ये यादव लोक हे महादेव यांचे उपासक होते. हा प्रदेश दीर्घकाळ यादव घराण्याकडे होता आणि सिंघण याने मायणी आणि सिंगणापूर येथे मंदिरे बांधली. देवगिरी जसा दौलताबाद झाला तसा महिमा माण किल्ला परकीय इस्लामी राजवटीमध्ये आक्रमण झाले. नंतर महिमाण किल्ला झाला. या किल्ल्यावर पडके वाडे, राजवाडे, मंदिर आणि सर्व पुरातन वास्तू शिल्प गडावर आपल्याला इतस्तत पाहावयास मिळते. वाडीतील मंदिरापासून एक वाट गडावर जाते. या वाटेवर गडाच्या दरवाजाचे बुरुज दिसतात. वळणावळणांची वाट थेट दरवाजापर्यंत जाते. या वाडीतील जनावरे अनेकदा गडावर चरायला येत असतात, त्यामुळे अनेक ढोरवाटा तयार झालेल्या आहेत. या वाटेने वर चढत असताना डावीकडे तटबंदीच्या खाली कपारीमध्ये पाण्याचं टाकं कोरलेलं आहे. पैकी एका ठिकाणी भरपूर झाडं वाढलेली आहेत, दुसरे गाळ्याने पूर्ण भरून गेलेले आहे. तिसऱ्यात मात्र स्वच्छ पाण्याचा झरा आहे. येथून खडकावरून चढून गेल्यानंतर गडाच्या मुख्य वाटेवर आपण पोहोचू शकतो. येथून गडात शिरणारा मार्ग दिसतो. हा दरवाजा पूर्वाभिमुख बांधलेला आहे. इथल्या तटबंदीवर एक झाड वाढलेले आहे. झाडाच्या असंख्य मुळांनी तटबंदींनी त्यांना जखडलेले आहे. अर्थात हे दृश्य अनेक ठिकाणी पाहावयास मिळते, पण महिमामगडाच्या या झाडाची तराच वेगळी आहे. हे झाड उभे वाढलेले नाही तर आडवे वाढलेले आहे. ते जमिनीला समांतर असे 40 ते 50 फूट पुढे आलेले आहे. त्याचे वजन तटबंदीने कसे बसे पेळलेले आहे असे वाटते. महिमानगडाच्या दरवाजाची कमान ही ढासून पूर्ण नष्ट झालेली आहे.
कमानींच्या बाजूने उभे खांब मात्र अजून तग धरून उभे आहेत. सुबह घडीव दगडाच्या या खांबाच्या खालच्या बाजूस देखणे असे हत्ती कोरलेले आहे. दरवाजाच्या समोर वळणदार भिंत आणि पुढे बुरुज बांधून त्याला शत्रूपासून संरक्षण दिलेले आहे. असे गोमुखी पद्धतीचे बांधकाम हे शिवकालीन बांधकामाचे वैशिष्ट्य आहे. काळाच्या ओघात नष्ट झालेला हा देखणा दरवाजा ओलांडून पुढे गडामध्ये प्रवेश करतो. डावीकडीची वाट ही माथ्यावर जाते, तो समोर एक तटबंदी आहे. त्या वाटेने तटबंदीच्या आतून गडाला फेरी मारता येते. तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे, त्यामुळे काळजीपूर्वक फिरणे हे आवश्यक आहे. तटबंदीला जागोजागी बुरुज आहेत. गडाचा पश्चिम भाग रुंद असून पूर्वेकडे निमुळता होत गेलेला आहे. पूर्वेकडील निमुळत्या टोकामुळे टळणीसाठी बुरुज आहे. निमुळत्या भागावर तटबंदी बांधून गडापासून वेगळा भाग बनविण्यात आलेला आहे. या तटबंदीमध्ये दोन दिंडी दरवाजे आहेत. त्यातील उत्तरेकडील दिंडी दरवाजा दगडी ढासळल्यामुळे बंद झालेला आहे. गडावरून माथ्यावर आपल्याला दोन मोठे मुलूक दिसतात. भूषणगड, वर्धनगड हे किल्ले तसेच जरंडेश्वराचा डोंगर आपल्याला या गडावरून पाहता येतो. महिमानगडाच्या माथ्यावर घरांचे काही अवशेष, त्याचप्रमाणे हनुमानाचे मंदिर तसेच किल्लेदाराचा वाडा देखील आपल्याला पाहावयास मिळतो. सध्या हे अवशेषच आहेत. या माथ्याच्या उतारावर पाण्याचे टाके आहे. खडकामध्ये खोदून नंतर ते चिरेबंदीने दगडांनी बांधून काढलेले आहे. सातारा पुसेगाव म्हसवड असा गाडी मार्ग आहे. साताऱ्यापासून 50 किलोमीटर अंतरावर महिमानगड हा किल्ला आहे. महिमानगडाच्या दक्षिण पायथ्याला उकिरडे नावाचे गाव आहे. उत्तर पायथ्याला महिमानगड वाडी आहे. उकिरडेकडून गडावर जाता येते. तसेच ही वाट नेहमीची चढाईची नाही, काहीशी अवघड आहे. आपण सर्वांना महिमानगड ह्याविषयी माहिती मिळावी ह्यासाठी बनविला आहे. या दिलेली माहिती ही वृत्तपत्रे त्याचप्रमाणे अन्य प्रसारमाध्यमातून संकलित केलेली आहेत. यामध्ये चुका, त्रुटी किंवा कमतरता असू शकेल, त्याबद्दल क्षमस्व. हा सुंदर किल्ला पाहण्यासाठी आपण जरूर भेट द्यावी. आपले गड, किल्ले, आपला सांस्कृतिक वारसा, आपला ऐतिहासिक वारसा जपण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. आपले देवदेवालय, मंदिरे यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा होणार नाही याची खबरदारी आपण घेऊया. तसेच येथील वास्तूंची अवहेलना होणार नाही याची देखील आपण काळजी घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. महादेव, जय शिवाजी, जय मातरम. प्रत्येक
काळाच्या ओघामध्ये कार्य आहे, स्वराज्याचं कार्य, जनतेचं कार्य हे लोकांना टिक पाहण्यासाठी युवकांमध्ये प्रेरणा दिली जाते.